आषाढी एकादशी निमित्त पंढरी नगरीत दाखल झालेल्या सर्व वारकरी बंधू भगिनींचे व महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे पंढरी नगरीत सहर्ष स्वागत। शुभेच्छुक आमदार ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील सांगोला। नमस्कार, न्यूज टेट महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आत्ताची मोठी बातमी आहे आणि ती शरद पवारांच्या बाबतीत आहे, महाविकास आघाडीच्या बाबतीत आहे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत आहे। आणि ती बातमी अशी आहे की नुकतीच आता शरद पवार यांची पुण्यामध्ये पत्रकार परिषद झाली। पत्रकारांनी अनेक प्रश्न पवारांना विचारले, छगन भुजबळ यांच्या भेटीच्या संदर्भात प्रश्न विचारले, त्याचबरोबर विधान परिषदेमध्ये जयंत पाटील यांच्या पराभवाविषयी प्रश्न विचारले। पण एक प्रश्न खूप महत्त्वाचा होता आणि तो म्हणजे होता की जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बाहेर पडलेले आमदार माघारी येतील तर त्यांना घेतलं जाईल का। या प्रश्नाचं उत्तर देताना पवारांनी अत्यंत मोठं विधान केलेलं आहे आणि या विधानाला अनेक वेगळेवेगळे अर्थ आहेत। हे विधान असं आहे की माझ्या घरामध्ये सर्वांना जागा आहे। आता या विधानाचा अर्थ काय? माझ्या घरात सर्वांनाच जागा आहे। छगन भुजबळ भेटून गेले, त्यांनी महाराष्ट्राच्या हिताची चर्चा केली, झालं गेलं विसरून जा अशा प्रकारची चर्चाही झाली असं पवारांनी मान्य केलं। पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षामध्ये जे अजित पवार गटातील आमदार आहेत किंवा कार्यकर्ते आहेत किंवा जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना पुन्हा जागा मिळेल का, या अर्थाचं हे विधान होतं। आणि या विधानावर मी सुधीर सूर्यवंशी पॉलिटिकल ॲनालिसिस जे आहेत त्यांच्याशी बोलणार आहे। सुधीर, एक मोठं विधान आहे शरद पवार यांचं, पुण्यामध्ये पत्रकार परिषद झाली, अत्यंत म्हणजे पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार निदान 5 ते 6 वेळा खळखळून हसलेले आहेत वेगवेगळ्या प्रश्नावर। त्यांनी असं म्हटलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजे घरामध्ये सगळ्यांना जागा आहे, या या विधानाचा अर्थ कसा घेतला पाहिजे? मला असं वाटतं की हे विधान खूप महत्वाचं आहे अनेक अंगांनी। विलास, आपण जर बघितलं की शरद पवारांनी काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांची जी पहिली प्रेस कॉन्फरन्स झाली होती लोकसभेच्या विजयानंतर किंवा लोकसभेत अनेक जागा जिंकल्यानंतर महाविकास आघाडीची, त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं होतं की त्यांच्या पक्षात कुणालाही ते घेणार नाही, अशा पद्धतीने क्लिअर त्यांनी एक इंडिकेशन दिले होते। बरोबर। पण त्याच्यानंतर काही दिवसामध्ये त्यांनी सांगितलं की ते त्यांच्या पक्षासाठी फायद्याचे असतील किंवा कार्यकर्त्यांची भावना असेल अशा लोकांना ते पक्षात घेतील, अशा दुसरं स्टेटमेंट त्यांनी काही दिवसापूर्वी केलं होतं। बरोबर। आणि त्याच्यामुळे एक घर वापसीचा मार्ग खुला होईल का, जे अजित पवार गटामध्ये किंवा बाकीचे लोक त्यांना पूर्वी जे सोडून गेले होते काही भारतीय जनता पार्टीमध्ये, तशी बोलल्यानंतर सूर्यकांत पाटील त्यांच्याबरोबरचे एक वेळची खंदील समर्थक केंद्रामध्ये मंत्री राहिलेल्या आणि लोकसभेच्या जिंकल्या हिंगोलीच्या त्या परत आल्या, त्याच्यानंतर छगन भुजबळ यांच्या भेटीनंतरच मला असं वाटतं की पुण्यामध्ये त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये जे काही वक्तव्य केलं ते या दृष्टीने मला असं वाटतं तिसरं हे महत्वाचं स्टेटमेंट आहे या अंगाने, आपण जर घर वापसी या अंगाने विचार करायला गेलं। पण त्याच्यामध्ये सुद्धा मला एक थोडी संदिग्धतना असं दिसतं या स्टेटमेंटमध्ये, अँबिग्युटी आपण ज्याला जसं म्हणत असतो, संदिग्धता असं आहे की घरामध्ये त्यांची जागा आहे पण घर म्हणजे कुठलं, त्यांच्या पवार या फॅमिली याच्यामध्ये अजित पवार किंवा अजित पवारची फॅमिली यांना जागा आहे की अजित पवार ऍज अ होल ऍज अ पॉलिटिकल त्यांच्या पॉलिटिकल स्पेस पण आहे, ही महत्वाची गोष्ट, घरातली स्पेस आणि पॉलिटिकल स्पेस या दोन वेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा। बरोबर। आता त्यांना एक्झॅक्टली त्यांचं इंटेन्शन किंवा त्यांना काय एक्झॅक्टली वाटत होतं पॉलिटिकल, म्हणजे घरातली स्पेस ही पॉलिटिकल स्पेस म्हणून त्यांना संबोधायचं होतं की पॉलिटिकल स्पेस आणि घरातली स्पेस ही वेगळी असे त्यांना डिफाईन करायचं होतं, आता मला असं वाटतं ते सांगू शकतील याच्यावरती। पण पवार जसं आपण म्हणत असतो की संदिग्ध ठेवण्यामध्ये माहीर आहेत, म्हणजे त्यांची विधानं जी आहेत ती कोड्यात पाडणारी असतात, काही विधानं जी आहेत ती नंतर मग वेगळ्याच त्याचे अर्थ काढले जातात। पण सुधीर, अत्यंत महत्त्वाचं आहे, सुरेत्रा पवार काल मोदी बागेत गेल्या होत्या, गोविंद बागेत गेल्या होत्या आणि तिथे त्यांची भेट शरद पवार यांच्याशी झाली की नाही, सुप्रिया सुळे यांच्याशी झाली की नाही अशी चर्चा सुरू होती। सुरेत्रा पवार यांना राज्यसभा देऊन अजित पवार यांनी थेट शरद पवारांशी पंगा घेतला असं म्हणता येईल? नाही, 100% पंगा घेतला। आणि दुसरं म्हणजे अजित पवारांनी तो पंगा त्यांची मिसेसला सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे करूनच त्यांनी तिथे ऍक्च्युअली पंगा घेतला होता। जनरली सुप्रिया सुळेच्या विरोधात उभं केल्यामुळे शरद पवारांना अनेक गावांमध्ये खेड्यांमध्ये किंवा वाड वस्तींमध्ये प्रचार करावा लागला होता, मे महिन्याच्या 42-46 degree टेम्परेचर मध्ये, आणि आपण ते सर्वांनी बघितले, म्हणून त्यांना किती मेहनत करावी लागली होती त्यांचं, तसं जरी ओळख असताना सुद्धा शरद पवारांनी त्यांच्या मुलीचा सुप्रिया सुळेचा विजय
कम्फर्टेबल म्हणजे 1.5 लाख मार्जिनने आला. त्याच्यानंतर असं वाटत होतं की अजित पवार मेसेज पडल्यानंतर अजित ते जे गृहिणी होते इतके वर्ष ते पुन्हा त्या रोलमध्ये जातील. पण तसं न करता अजित पवारांनी पुन्हा मला असं वाटतं की इनडायरेक्टली शरद पवारांना सुद्धा धक्का आणि चॅलेंज सुद्धा दिलं की त्यांच्या मेसेजला राज्यसभेवर पाठवली आणि राज्यसभेवर पाठवल्यामुळे एक प्रकारचं त्यांना पुन्हा प्रकाश जोतात किंवा एक पॉलिटिकल स्पेस कंटिन्यू आपल्या मिसेसला ठेवण्यामध्ये अजित पवार त्यांनी एक काय म्हणतात आपण चाल म्हणू किंवा टॅक्टिस म्हणू ती केली. एकीकडे सुप्रिया सुळे जरी निवडून आल्या असल्या पण राज्यसभेवर सुनेत्रा पवार असल्यामुळे पॉलिटिकल स्पेस सुद्धा ते घेतील किंवा घेण्याचा ते प्रयत्न करतील. हा एक मला असं वाटतं त्यांचा एक स्ट्रॅटेजीचा भाग असेल किंवा एक गेम प्लॅनचा भाग असेल. म्हणून त्यांनी जी कन्सेप्ट डिफीट होती तिला पुन्हा वेगळ्या पद्धतीने त्यांनी ते स्ट्रॅटेजी केली अजित पवारांनी. म्हणून मला असं वाटतं की त्याच्यामध्ये विधिष्ट गेलेलं आहे आणि तो वाईड जो गॅप आहे जर वेगळ्या पद्धतीने जसं आपण म्हणतो की सुनेत्रा पवार मोती बागेत गेल्या होत्या मोदी बागेत सुप्रिया सुळे सुद्धा मध्यंतरी अजित पवार यांच्या आईला भेटायला गेल्या होत्या श्रीनिवास पवार वगैरे. तसं पवार फॅमिली एकसंघ फॅमिली पण मधल्या काळामध्ये जे काही गोष्टी घडल्या तर त्या एज अ पवार एक सिनियर कुटुंब प्रमुख म्हणून जर या गोष्टी यु नो एक त्याच्यावरती काही म्हणजे पवार कुटुंबीय हे नेहमी एकत्र दिसतात. सुप्रिया सुळे यांनी सुद्धा अनेक वेळा म्हटलंय जेव्हा मागचं बंड झालं होतं अजित पवार आता प्रत्यक्षात भाजप सोबत जाण्याच्या आधी बंड झालं होतं तर त्यावेळेला सुद्धा सुप्रिया सुळे यांनी अजित दादा बाहेर जाणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. एकूणच पवार कुटुंबियांचं फॅमिलीयर वागणं आणि राजकारण वेगळं आहे असं म्हणता येईल आता यावेळेला. हा मला असं वाटतं की अजित पवारने जो डिसिजन घेतला त्याच्यानंतर त्या गोष्टी क्लिअर झाल्या. अनेक दिवसापासून ते धुसफूस चालू होती पवार फॅमिलीमध्ये अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असतील किंवा शरद पवारांच्या राजकारणामध्ये त्यांनी ताशेरे ओढले ते हुकुमशाही पद्धतीने बोलून वगैरे. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी ते वेगळी वाट चोखडण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यांना जे काही आता चॅलेंजेस असतील किंवा त्यांना काही पॉझिटिव्ह यश असेल जसं विधान परिषदेत त्यांच्या दोन जागा जिंकून आल्या. मला असं वाटतं आता ते हे सर्व घडत असताना पण अनेक लोक अजित पवार गटातले शरद पवारकडे जाण्याचा त्यांचा ओवर आहे कारण की लोकसभेमध्ये जो दारून पराभव झाला आणि विधानसभेत बीजेपी जी स्पेस पाहिजे ती देईल का नाही याबद्दल सुद्धा शंका आहे. त्याच्यामुळे त्या विधान लोकसभेप्रमाणे एकच चारच जागा दिल्या आणि एकच जागा निवडून आली तसंच परफॉर्मन्स जर विधानसभेत राहिला तर मला असं वाटतं की अजित पवारचं पॉलिटिकल करिअर ऑलरेडी युनो स्टेक वरती आहे किंवा प्रॉब्लेम मध्ये ते अजून जास्त प्रॉब्लेम मध्ये तयार होऊ शकतं आणि या माध्यमातून बाहेर निघण्यासाठी या चक्रव्यूहात म्हणजे अजित पवार गटातील जे 40 आमदार आहेत ते त्यांच्या मनात चलबिचल सुरू आहे असं जाणवतं की फक्त ही चर्चाच आहे माध्यमातली. नाही असेल मला असं वाटतं की अजित पवारांच्या गटामध्ये काही आमदार आहेत त्यांची ऑलरेडी शरद पवार आहेत गटावर बोलणी चालू आहेत पण कधी जायचं कधी नाही जायचं याबद्दल अनेक गोष्टी आहेत. जसं लंके हे नगरमधून शरद पवार गटाचे लोकसभेचे उमेदवार झाले आणि निवडून सुद्धा आले तशा पद्धतीने अनेक लोक असतील की इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर ते वेगळे मार्ग स्वीकारतील आणि शरद पवार गटाकडे येतील. आणि आता सरकारमध्ये असल्यामुळे अजित पवार की जो फंड असेल जो बजेटच्या निमित्ताखाली किंवा पुरवणी मागण्याच्या निमित्ताखाली त्यांना मिळाला असेल तो बजेट थोडा एक्झिक्यूट करून किंवा त्याच्या संदर्भातले GR असतील कामाचे सर्व टेंडर वगैरे असतील या सगळ्या गोष्टी घेतल्यानंतर मग ते असे डिसिजन घेऊ शकतात. मला असं जोपर्यंत सत्तेचा रस किंवा सत्तेचा गुण म्हणजे शरद पवारांचं काही दिवसांपूर्वीच एक विधान होतं की जरा थांबा थोडस काम करू द्या थोडा वेळ जाऊ द्या त्याला हा अर्थ आहे की तुम्ही आता निधी घ्या सरकारचा आपल्या मतदारसंघात वापरा आणि नंतर जेव्हा वेळ येईल तेव्हा मी पक्षात घेण्याविषयीचा विचार करू शकेल असंही एक भूमिका पवारांनी घेतली असेल त्यांचं जर आपण 50 वर्षातलं राजकारण पाहिलं तर. बरं पवार ऍक्च्युली कुठलीही त्यांची राजकीय जर आपण चाल बघितली की सरळ नसते ती खूप असे झिगझॅग युनो वेने असते त्याच्यामुळून त्याच्यामधून कुठला अर्थ काढायचा हे बऱ्याच वेळेला राजकीय पंडित असतील किंवा पॉलिटिकल युनो ऑब्झर्व्हर असतील त्यांना ते कन्फ्युजन मध्ये टाकत असतात. पण याच्यातून मला असं वाटतं दोन गोष्टी एक क्लिअर किती ते कन्फ्युजन टाकत असतात दोन गोष्टी क्लिअर आहेत की त्यांना लोकांना घेण्याविषयी जी स्पेस आहे किंवा जो दरवाजा आहे तो ओपन ठेवायचा आहे याच्यातून दिसतं. म्हणजे जर काही चांगले लोक आले किंवा चांगले लोक म्हणजे जे निवडून येऊ शकतात असे लोक आले तर त्यांना आपसूक ते घेतील कारण की त्यांच्याकडे जरी खासदार लोकसभेच्या इलेक्शनला 8 लोक निवडून आले पण जी नेत्यांची फळी पाहिजे ती कमतरता आहे शरद पवार गटाकडे आणि विधानसभेचं इलेक्शन हे खूप मायक्रो
आणि अजून लोकल लेवलला असतं, त्याच्यामुळे तो स्ट्रक्चर त्यांना लागेल. लोकसभेला एके वेळती तुम्ही एक वेव वरती किंवा एक सेंटिमेंट वरती इलेक्शन होत असतं, पण विधानसभा असेल किंवा बाकीचे इलेक्शन हे लोकल लोकलाईज खूप असतं, त्याच्यामुळे ते स्ट्रक्चर त्यांना आमदारच्या रूपाने आणि मतदारसंघात मिळत असेल तर मला असं वाटतं की ते नक्कीच त्याचा उपयोग करतील आणि ते त्याबद्दल दूरत आहेत किंवा त्याबद्दल त्यांचा सगळ्यांपेक्षा गाढा अनुभव आहे. एवढा बिलकुल एक 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 शेवटचा प्रश्न सुधीर, एक शेवटचा प्रश्न आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न. शरद पवारांना समजा काही लोकांना घ्यायचं असेल, कारण त्यांनाही गरज आहे की आता त्यांच्याकडे कार्यकर्त्याची फळी नाही आहे. लोकसभेमध्ये पाहिलं लोक आहेत, पण जे जिल्हा प्रमुख असतात किंवा जे बूथवर काम करणारे कार्यकर्ते असतात, जे मजबूत कार्यकर्ते असतात, त्याचा वानवा जो आहे तो शरद पवारकडेही आहे आणि उद्धव ठाकरेंकडे आहे. आता हे जे वातावरण पाहता शरद पवार निश्चितच काही लोकांना तरी माग पुन्हा माघारी घेतील, घर वापसी करतील. 100% ते घेतील, पण याच्यामध्ये 2-3 गोष्टी ते साधतील. एक तर अजित पवार गटातील लोक आल्यामुळे अजित पवार पुन्हा डाऊन करतील किंवा काका आणि पुतण्यांच्या फाईट मध्ये कोण श्रेष्ठ आहे किंवा कोण महत्वाचं आहे, खरे राष्ट्रवादी कोण किंवा खरे पवार कोण, हे पुन्हा इस्टॅब्लिश लोकसभेला त्यांनी ऑलरेडी केलं आणि पुन्हा विधानसभेच्या उंबरठ्यावरती ह्या गोष्टी ते त्यांच्या लोकांना आपल्याकडे घेऊन ते गोष्टी करतील, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, अजित पवारांच्या लोकांना आपल्याकडे घर वापसी करून भारतीय जनता पार्टी जी ऑलरेडी त्यांचं मनोधैर्य जे खचलंय, म्हणजे जी महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी पार्टी होती, त्या पार्टीची 23 वरून खासदार 2019 आणि 2014 मध्ये ज्यांचे होते ते डायरेक्ट 9 वरती ती पार्टी आली आणि त्या पार्टी चे मनोबल खचल्यामुळे त्यांचं मनोधैर्य अजून खचवण्यासाठी किंवा आता हे संपलेत ऑलरेडी दे आर ऑन देअर वे आउट अशा पद्धतीने परसेप्शन तयार करायचं असेल तर मला असं वाटतं की तो एक त्याच्यासाठी ते उपयोग हे करू शकतील. आणि तिसरं महत्वाचं कारण स्वतःला या दोघींच्या गोष्टी दोघी गोष्टी झाल्यानंतर स्वतःला मजबूत सुद्धा ते करतील या माध्यमातून. स्वतःचा जो पक्ष असेल याला अनेक भागांमध्ये तिथं वीक स्ट्रक्चर असेल किंवा तिथं गरज असेल हे लोक घेऊन स्वतःचा पक्ष मजबूत करतील आणि शरद पवारचा येरा संपणारे देवेंद्र फडणवीस जे म्हणायचे 2019 इलेक्शन मध्ये ते पुन्हा शरद पवार ताकदवान म्हणून उभरतील विधानसभेच्या इलेक्शन मध्ये. जे शरद पवार पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर प्रत्येकाला वाटलं ते आता शरद पवार संपलं, ते शरद पवार पुन्हा बाउन्स बॅक किंवा नवीन संजीवनी घेऊन पुन्हा बाउन्स बॅक होतील. बिलकुल, खूप खूप धन्यवाद सुधीर सुरवंशी. राजकीय विश्लेषक आणि राजकारणातील प्रत्येक बातमी त्यांना माहिती असते किंवा पुढचं काही काय होऊ शकतं हे सुद्धा माहिती असतं. सुधीर, तुम्ही फोन लाईनवर जोडलात, धन्यवाद. पण आत्ता एक सर्वात महत्त्वाची बातमी अशी आहे की शरद पवार यांची विधानं जी आहेत, सर्वात पहिलं विधान जे होतं की मी कुणाला घेणार नाही, नवीन चेहरा मी उभे करू. नंतरचं विधान असं होतं की काही मोजके लोक जर येणार असतील तर त्या मोजक्याच लोकांना घेतलं जाईल. पण आत्ताचं विधान असं आहे की घरामध्ये सर्वांनाच प्रवेश आहे. पण या विधानाचे 2-3 अर्थ आहेत जे सुधीर सुरवंशी यांनी उलगडून सांगितले की घरामध्ये म्हणजेच राजकारणात जागा आहे का हे मात्र पवारांनी स्पष्ट केलं नाही. त्यामुळे जे येणारे आहेत ते मोजकेच घेतील, पण ते घरात येतील की राजकारणात येतील असं एक पाहावं लागेल. तूर्तास मी इथेच थांबतो. आपण पाहत राहा न्यूज 10 महाराष्ट्र.